अंबड पोलीस स्टेशन हद्दीमधील गुन्हेगारी घटना या कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. अंबड पोलीस स्टेशन हद्दीत तलवारी व कोयत्याने हल्ला केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. उंटवाडी येथे भर दिवसा दोन गटांमध्ये धारधार शस्त्राने हल्ले केल्याचा प्रकार समोर येतोय. वारंवार या घटना होत असल्या कारणाने नागरिकांमध्येही आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होतोय. स्कॉर्पिओ फॉर्च्युनर या कारमध्ये आलेल्या युवकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या दोनही गटांकडे कोयत्यांसारखे धारधार हत्यारही होती. यातील काही युवकांनी एका युवकावर हल्ला केला. त्यानंतर सोबतच्या युवकांनी जखमी झालेल्या युवकाला रुग्णालयात दाखल केलंय. या प्रकरणाविषयी अंबड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. मात्र हा सर्व प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होत असून तलवार व कोयते खुलेआम वापरताना दिसतात. या सर्व घटना नेहमीच घडत असल्याने नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ या गुंडांवर वचक बसवणार कसा असाही प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जातोय. अंबड पोलीस स्टेशन हद्दीमधील उंटवाडी परिसरामध्ये भर दिवसा दोन गटांमध्ये धारधार शस्त्राने एकमेकांवर वार करण्यात आले. यामध्ये एक युवक गंभीर जखमी झालाय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.